नमस्कार मेघाज रेसिपी मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त व्हेज व्हेज बनवणार आहे अगदी घरी उपलब्ध असलेल्या बनवण्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये एक वाटी फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत फ्लॉवर मी स्वच्छ निवडून दोन ते तीन मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये ठेवलेला जर फ्लॉवरमध्ये मध्ये आळी असेल तर निघून जाते त्याचबरोबर एक वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत एक वाटी साल काढून बटाटा चिरून घेतलेला आहे पाव वाटी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक मोठी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता आता व्हेज कुर्मा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी इथं मी पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे तो घालू एक मोठ्या आकाराचा कांदा चिरलेला घालू एक टोमॅटो घालू चिरलेला सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे खड्या मसाल्यांमध्ये एक छोटा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा एक लवंग एक चमचा पांढरे तीळ आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य छान बारीक असं वाटून घेऊ पाणी न घालता बघू शकताय बारीक मस्त वाटून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळं पाणी न घालता वाटण चांगलं बारीक असं तयार होतं आता कढईमध्ये सगळ्यात पहिला भाज्या आपण परतून घेऊ थोड्या तेलामध्ये मी भाज्या परतून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये भाज्या परतण्यापुरतं तेल घेतलेलं आहे यामध्ये आता आपण सर्व भाज्या घालू आणि एक दोन ते तीन मिनटं या भाज्या तेलामध्ये परतून घेऊ तुम्ही हवं तर भाज्या फ्राय सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेऊ शकता तर चांगल्या दोन ते तीन मिनिटांसाठी भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत भाज्या आता ताटामध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण व्हेज कुर्मा तयार करायला घेऊ त्यासाठी एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घालू जिरं मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं वाटण घालू वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ टोमॅटो आणि कांदा कच्चा घातलेला आहे त्यामुळे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं जवळजवळ पाच ते सहा मिनिट वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा व्हेज कुर्म्याला कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू आणि आता हे मसाले लाल तिखट वाटणासोबत चांगले परतून घेऊ लाल तिखट वाटणासोबत चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि पुन्हा थोडा हा मसाला परतून घेऊ म्हणजे लाल तिखट मसाला चांगला परतला जातो व्हेज कुरम्यामध्ये मसाला कच्चा लागत नाही त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये भाज्या घालू भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तुम्हाला जितका हा व्हेज कुर्मा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणीच घाला म्हणजे भाजीला कट मस्त येतो आणि झटपट असा व्हेज कुर्मा तयार होतो पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि गॅस मिडियम करून यावरती झाकण ठेवू आणि भाज्या चांगल्या मऊसर अशा शिजवून घेऊ भाज्या सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी झटपटाचा हा व्हेज कुर्मा तयार होतो तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय भाज्या मस्त मऊसर अशा शिजलेल्या आहेत आणि झणझणीत असा व्हेज कुर्मा तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ तुम्हाला हा व्हेज कुर्मा थोडा पातळ वाटत असेल पण थोड्या वेळानंतर घट्टसर असा होतो तर बघू शकताय व्हेज कुर्मा थोडा थंड झाल्यानंतर ग्रेव्ही थोडी घट्टसर अशी झालेली आहे हा व्हेज कुर्मा तुम्ही गरम गरम चपाती रोटी जिरा राईस किंवा साध्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता मस्तच लागतो तुम्हाला जर ही व्हेज कुर्म्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद